खेळाडू नये पुण्याच्या वाघोलीचं नाव टेनिस क्रिकेट पटलावर मुंबई पासून दुबई पर्यंत नेलं तोच गोलंदाज परंतु गोव्याचे दोन्ही बॅटर देखील काही कमी आहेत सहा चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता हो हो पहिला बॉल टप्पा पडतोय टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर स्विंग होतोय आणि यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे कमीत कमी दोन षटकार मारण्याची संधी देखील आहे पाच चेंडूंचा खेळ नऊ धावांची आवश्यकता आसिफ शेख मॅन फ्रॉम पुण्याचा गोलंदाज गोलंदाजी मार्ग तयार आहे आसिफने मात्र पहिला चेंडू जबरदस्त आहे लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज तयार आहे ओ हो 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 जबरदस्त चेंडू पाहायला आहे फिरकीचा जादूगर एकशे अंशी अंशाच्या कोणामध्ये चेंडूला वळवलंय चेंडूला टर्न केलंय अपील केलं गेलंय मात्र यावेळेला धावबाद फलंदाज झालाय प्रवीण काय बॉल टाकले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर त्या दोन्ही चेंडू मध्ये स्विंग होता दोन्ही चेंडू मध्ये बाऊन्स होता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅच जिंकण्यासाठी नऊ धावांची आवश्यकता मॅच संपलेली नाही मॅच ऑन ना आहे एक मोठा फटका गोव्याच्या बाजूने मॅच घेऊन जाऊ शकतो आणि एखादा डॉट बॉल पाहूया आता जर पाहिलं तर अजूनही चार चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता मॅच मधील थरार वाढताना पाहिला मिळतोय दोन्ही संघांच्या समर्थकांच्या काळजाचे ठोके देखील धड 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 करत असतील अशा प्रकारची मॅच आज मात्र तमाम मालवणकर तमाम सिंधुदुर्गवासीय सवेत बॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मधील रंगत वाढताना पाहिला मिळते चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही नऊ धावांची आवश्यकता जबरदस्त मॅच यावेच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडतोय अतिरिक्त उसळी घेतोय आणि पुन्हा एकदा स्विंग होतोय आणि कीपरच्या दिशेने जातोय तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईटसाठी योग्य चेंडू आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तीन चेंडू आणि नऊ म्हणजे मॅच संपलेली नाहीये अमोल सर एखादा मोठा फटका मॅच मध्ये गोवा टीमला घेऊन येऊ शकतो आणि हा तोच बॅटर आहे साहिल वायंगणकर आल्या आल्या पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार मारला होता साहिलला आठवावी लागेल त्याची प्रॅक्टिस हजारो प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावर आहे संपूर्ण गोवा राज्याच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या देखील आहेत साहिलला ही काहीतरी सा करावंच लागेल हो हो आणखीन एक लाजबाब चेंडू या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय आणि उत्तरच नव्हतं केलं या ठिकाणी वाघोली काय बॉलिंग करतायत जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि टाळ्यांचा गजर देखील आता आसिफ शेख यांच्यासाठी होताना पाहिला मिळतोय स्ट्रायकिंग इंड ला तयार आहे संघाचा सरसेनापती येणारे चेंडू आहेत दोन दवा बनवायच्या आहेत आठ हारा वही जो लढा नाही या मॅचमध्ये लढायचा आहे संघर्ष करायचा आहे इतिहास रचायचा आहे इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो इतिहास रडणाऱ्यांचा कधीच लिहिला जात नाही दोन चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी आठ धावांची आवश्यकता येणारा चेंडू खूप महत्त्वाचा आहे ओहो हो 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 जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय आणि यावेळेला धावबाचं मोठं अपील केलं गेलंय आणि फलंदाज स्वप्नीलला माघारी परतावं लागणार आहे येणारा चेंडू असेल एक आणि एका चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायचे आहेत तब्बल आठ मी तमाम क्रीडासिकांना एकदा विनंती करणार आहे जर तुम्हाला आसिफची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये जबरदस्त गोलंदाजी आसिफ शेख मॅन फ्रॉम पुणेचा गोलंदाज सहा चेंडू आणि नऊ धावांचं समीकरण होत आणि हे समीकरण आता मात्र आलं एक चेंडू आणि विजयासाठी आठ धावा सर मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे क्रिकेटच्या खेळात गाफील राहून चालत नाही आणि आसिफच्या चेंडूंची पिचिंग जर पाहिली ना बहुतेक चेंडू शॉट ऑफ द लेंड बॅक ऑफ द लेंड टाकले त्या ठिकाणून त्यांनी ओसळी दिली कट केले एक अगदी ब्लॉकमध्ये टाकला परंतु बहुतेक चेंडू त्यांनी स्विंग केले पाठीमागे टाकले त्याचा फायदा या ठिकाणी झाला फलंदाजांना अडचणीत आणलं आणि जवळपास आपल्या टीमच्या बाजूने मॅच घेऊन गे गेले परंतु हे क्रिकेट आहे मॅच संपलेली नाहीये कारण अजूनही बॉल बाकी आहे काय होईल ते पाहायचं आहे कारण असे असंख्य चमत्कार तुम्ही आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलेत त्यामुळे असा काही एखादा चमत्कार इकडे होईल का कारण मॅच जबरदस्त झाली आहे यावेळेला देखील एक वेगळं काही करण्याचा प्रयत्न आसिफ शेख ठरलाय सहा चेंडू नऊ धावांची मॅच फक्त एक धाव या ओव्हरमध्ये दिली आहे आणि राजाराम ऑरियर्स या टीमसाठी जबरदस्त कामगिरी दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत गोव्याचा संघही तेवढाच चांगला खेळलेला आहे त्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक